खानदेशातील ऐराणी मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले माझा खानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. ताजा घडामोडी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश, आपली बातमी. शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे लग्न समारंभ आयोजित करून वाजंत्रीसह गर्दी जमवून कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्यावरून गाव समिती व शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करीत नवरदेवाच्या वडिलांसह वधूच्या आईविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वायडी शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक 28 मे रोजी दुपारी करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे आज शुक्रवारी 28 मे रोजी नाना धुडकू साळुंखे यांच्या मुलीचा वडोदरा गुजरात येथील गोविंदा रखमे यांचा मुलगा दीपक रखमे यांच्याशी विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी 27 मे रोजी अर्थे बुद्रुक येथील नाना साळुंखे यांच्या घरासमोर हळदी समारंभाच्या कार्यक्रमात 300 ते 400 लोकांनी डीजेच्या तालावर गर्दी केली असल्याचे व्हिडिओ गट विकास अधिकारी यांना मिळाले होते. तसेच आज 28 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विवाह समारंभात अंदाजे 100 ते 150 लोकांनी गर्दी जमवून शासनाची कुठलीही परवानगी न घेता कोविड-19 नियमांचे उल्लंघन होत असल्याची गोपनीय माहिती गट विकास अधिकारी वायडी शिंदे यांना मिळाल्यावरून ग्रामसेवक व शहर पोलिसांना माहिती देत कार्यवाही करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने व ग्रामसेवक राजेंद्र ए माळी, सरपंच साहेबराव पाटील, पोलीस पाटील पिरण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता माहितीत सत्यता आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी ग्रामसेवक राजेंद्र ए माळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने वधूची आई निर्मलाबाई नाना साळुंखे राहणार अर्थे व नवरदेवाचे वडील भगवान गोविंद रखमे राहणार वडोदरा सुरत यांच्याविरुद्ध कोविड-19 साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी पावरा हे करीत आहेत. सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तहसीलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी वायडी शिंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.